बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। महात्मा गांधींच्या अस्थींचा एक कलश आला होता विटा शहरात। घाट माथ्यावरील पंढरीची आणि महात्मा गांधीजींशी जुळलेली ही नाळ। जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींच्या शरीरावर नथुराम गोडसे या देशद्रोह्याने गोळ्या झाडल्या आणि यामध्ये गांधीजींचा मृत्यू झाला। गांधीजींचे अनुयायी भारतात सर्वदूर पसरले होते। त्यांच्या अस्थींचे कलश भारतभर पोहोचवले गेले। या अस्थींचा एक कलश विटा शहरात देखील आणला गेला होता। गांधीजींचे अनुयायी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार माजी खासदार लक्ष्मण उर्फ तात्यासाहेब भिंगारदेव यांनी त्यांच्या अस्थींचा कलश विटा येथे आणला होता। या अगोदरही गांधींचा आणि त्यांचा जिवाळा होता। तात्यासाहेब भिंगारदेव हे कर्मवीर अण्णांचे विद्यार्थी होते। संस्कृत विषयात पहिला आलेला विद्यार्थी म्हणून सातारा येथे कर्मवीर अण्णांनी त्यांची ओळख महात्मा गांधींची करून दिली। एका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कुटुंबातून आलेला विद्यार्थी इतके मोठे यश संपादन करू शकतो हे ऐकून गांधीजी भारावून गेले आणि त्यांनी त्यांच्या स्वागताला गळ्यात घातलेला सुताचा हार तात्यासाहेबांच्या गळ्यात घातला। याबाबत त्यांचे सुपुत्र रवींद्र अण्णा भिंगारदेवे सांगतात। तात्यासाहेब भिंगारदेवे हे कर्मवीर बारो पाटील यांच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थी म्हणून शिकत होते। तर त्या काळामध्ये महात्मा गांधीजींच्या हस्ते कर्मवीर बारो पाटलांच्या हॉस्टेलमधील शाहू हॉस्टेल असं नामकरणाचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला महात्मा गांधी आल्यानंतर गांधीजींनी इथं उपस्थित असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचा परिचय करून घेण्यासाठी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांना विचारणा केली असता कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांना सांगितलं की मला कुठल्याही प्रकारची शाहू महाराजांनी देणगी दिलेली आहे म्हणून मी त्यांचं नाव देत नाही, तर शाहू महाराजांनी जो विचार दिलेला आहे त्या विचार घेऊन मी इथं काम करतो आहे म्हणून शाहू महाराजांच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी म्हणून मी इथं शाहू महाराजांचं नाव ह्या हॉस्टेलला देत आहे। शाहू महाराजांनी प्रत्येक जातीतल्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वेगवेगळी हॉस्टेल स्थापन केले, वेगवेगळ्या शाळा स्थापन केल्या, पण मी एकाच छताखाली सर्व समाजातील विद्यार्थ्यांना एकत्रित आणले। अशा प्रकारचं ज्याला महात्मा गांधींना सांगितलं त्याला महात्मा गांधींनी कुठला मुलगा कुठल्या समाजातला आहे ह्याची माहिती घ्यायला सुरुवात केली। त्यावेळेला हा मुस्लिम समाजातला, हा मराठा समाजातला, हा महार समाजातला, हा मातंग समाजातला, हा चाबार समाजातला असा उल्लेख करून देत असताना त्यांनी सांगितलं की लक्ष्मण भिंगारदेवे हा मुलगा इथल्या शाळा सेंटरमध्ये संस्कृतमध्ये पहिला आलेला आहे आणि हा महाराष्ट्रामधील मातंग ही एक जात आहे, त्या अनुसूचित जातीमधल्या हरिजन समाजामधल्या जातीतला तो मुलगा आहे। अशा प्रकारचं वर्णन ज्यावेळेला महात्मा गांधींना कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं त्याला महात्मा गांधींनी आपल्या गळ्यात असलेला हार काढून लक्ष्मणराव भिंगारदेवे म्हणजे तात्यांच्या गळ्यात घातला, कारण तात्यासाहेब भिंगारदेवेंनी त्याला संस्कृतमध्ये पहिले आलेले होते आणि एक दलित मुलगा संस्कृतमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात यश संपादन करतो, बरे ते छोट्या क्षेत्रातला असू द्या, पण ते बघून महात्मा गांधी फार खुश झाले आणि महात्मा गांधींनी त्यावेळेला कर्मवीर बारो पाटलांच्या शी बोलताना मैं जो साबरमती में कर नहीं सका वही काम आपने धन्नी के बाग में किया है अशा प्रकारचं महात्मा गांधीजींनी आपला अभिप्राय नोंदवला। तो लिखित स्वरूपातही आहे आणि तोंडी स्वरूपातही आहे। हे झाल्यानंतर पुन्हा सातत्यानं कर्मवीर भाऊराव पाटील आणि महात्मा गांधीजींचा संपर्क होता आणि त्यांच्या माध्यमातून तात्यासाहेब भिंगारदेवे म्हणजे लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे यांचाही महात्मा गांधीजींच्याशी संपर्क होता। पुढील कालखंडामध्ये लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे म्हणजे तात्यासाहेब भिंगारदेवे यांनी संस्कृतमधून BA केलं आणि ते LLB झाले। त्याच कालखंडात महात्मा गांधींनी 1947 सालच्या
विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव देव यांना की कर्मी भाऊराव पाटलांच्या हॉस्टेलमध्ये त्यांच्या छाईखाली लक्ष्मण म्हणून एक लक्ष्मण बाबाजी भिंगारदेव म्हणून एक विद्यार्थी आहे त्याला बोलवून त्यांना विधानसभेमध्ये काम करण्याची संधी द्या अशा प्रकारचं सांगितलं. कर्मी भाऊराव पाटलांना शंकरराव देव यांनी बोलवून घेतल्यानंतर त्यावेळेला कर्मी भाऊराव पाटलांच्या सांगण्यावरून यशवंतराव चव्हाण तात्यासाहेब भिंगारदेवे आणि भाऊसाहेब थोरात ह्या तिघांना उमेदवारी मिळालेली होती आणि त्यामुळं तात्यांचा आणि गांधीजींचा सातत्यानं संपर्क होता. महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधीजींच्याशी डायरेक्ट संपर्क असणाऱ्या ज्या काय ठराविक व्यक्ती होत्या त्यामध्ये तात्यांचा संपर्क होता. ज्यावेळेला गांधीजींचा निधन झालं त्यावेळेला गांधीजींच्या अस्थी सर्वत्र विसर्जित केल्या गेल्या परंतु तात्यांच्याकडं गांधीजींच्या अस्थीचा एक कलश आलेला होता आणि तो कलश तात्यांनी विटा परिसरातील रेवणसिद्ध मंदिराच्या नजीक असणाऱ्या भीमकुंड नजीक असणाऱ्या गायमुख ह्या तीर्थक्षेत्रामध्ये गांधीजींच्या अस्थीचं विसर्जन केलेलं होतं. त्या अस्थीच्या विसर्जन केल्यानंतर सातत्यानं माजी आमदार पुरुषोत्तम पांडुरंग गोखले कराडचे ज्येष्ठ नेते ते विट्याचे शंकरराव खलिपे रामभाऊ महाजन गणेश कुबेर पुन्हा फुलचंद शहा अशी जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीवादी विचारानं काम करणारी मंडळी होती हे सातत्याने तिथं महात्मा गांधीजींच्या स्मृतीतलं अभिवादन करण्यासाठी रेवणसिद्धावर जात असत आणि त्यावेळेला रेवणसिद्धमधील असणारी शाळा तिथले काही ग्रामस्थ हे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन दरवर्षी तिथं गांधी पुण्यतिथीच्या निमित्तानं कार्यक्रम होत असे. विटा शहरात आणलेल्या गांधींच्या अस्थींचे विसर्जन रेणावी येथील गायमुख या ठिकाणी केले गेले. यानंतर दरवर्षी गांधीजींच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणाहून अभिवादन केले जात असायचे. कालाच्या ओघात हा यात खंड पडला. महात्मा गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थीचे जे कलश आहेत ते देशभरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांचे अनुयायी घेऊन गेले आणि त्या त्या भागामध्ये त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. विटा शहरामध्ये महात्मा गांधीजींचे अनुयायी समजले जाणारे लक्ष्मण भिंगारदेवे उर्फ तात्यासाहेब भिंगारदेवे यांनी महात्मा गांधीजींच्या काही अस्थींचा कलश विटा शहरामध्ये आणला आणि त्यानंतर त्यांनी तो अस्थिकलश रेवणसिद्ध येथील याच गायमुखातल्या या कुंडामध्ये या ठिकाणी त्याचं विसर्जन केलेलं होतं. तेव्हापासून विटा आणि परिसराला गांधीजींच्या विचारांचा एक वेगळा वारसा लाभलेला होता. कालौघामध्ये या ठिकाणी पूर्वीच्या काळी गांधीजींच्या स्मृतिदिनाच्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जायचे, त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जायचा. कालौघामध्ये ही प्रथा ही परंपरा हळूहळू कमी होत गेली आणि आज ती बंद पडलेली आहे. वज्रधारी न्यूजवर आपण या निमित्तानं महात्मा गांधीजींच्या या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या गायमुखावरती आलेलो आहोत. महात्मा गांधींचा वारसा घाट माथ्यावरच्या पंढरीत अशा रीतीने रुजला आहे. नंतरच्या काळात काँग्रेसच्या यशाची फळं चाखणाऱ्या या भागातील राजकीय नेतृत्वांना या स्मृती जपता आल्या नाहीत. लक्ष्मण भिंगारदेवे उर्फ तात्यासाहेब भिंगारदेवे हे कर्मवीर अण्णांच्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी होते. त्यांनी संस्कृतमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलेलं होतं आणि संस्कृतमध्ये त्यांनी पहिला क्रमांक मिळवलेला होता. कर्मवीर अण्णांनी या बाबतीत साताऱ्यामध्ये जेव्हा महात्मा गांधीजी आलेले होते त्यावेळी या त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्याची महात्मा गांधींना ओळख करून दिली आणि या तात्यासाहेब भिंगारदेवेंच्या या गुणवत्तेची प्रशंसा खुद्द गांधीजींनी त्यावेळी केली होती आणि महात्मा गांधीजींनी त्यांच्या गळ्यात स्वागतासाठी घातलेला सुताचा जो हार आहे
तो हार काढून लक्ष्मण उर्फ तात्यासाहेब भिंगारदेवे यांच्या गळ्यात घातला आणि तिथून पुढे तात्यासाहेब भिंगारदेवे हे गांधीवादाकडे गांधीजींच्या विचारधारेकडे आकृष्ट झाले आणि भविष्यामध्ये ते महात्मा गांधींच्या या संबंधामुळे त्यांनी भविष्यामध्ये काँग्रेसची महत्त्वपूर्ण पदं जी आहेत ती भूषवली. या परिसरातील जनतेने हा वारसा जपण्याची आता गरज आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.